महसूल कर्मचारी पतसंस्था निवडणुकीच्या प्रचारार्थ थेट मुख्यालयात लावण्यात आलेले फलक अखेर काढून घेण्यात आले एकूण आठशे पंधरा सभासद असलेल्या महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे जिल्हा तलाठी संघ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ पॅनल आणि जिल्हा महसूल कर्मचारी संघटना पुरस्कृत श्री सिद्धरामेश्वर पॅनल यांच्यात पतसंस्था निवडणुकीच्या निमित्तानं मोठी चुरस आहे या निमित्तानं दोन्ही गटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रचारार्थ मोठे फलक उभारले आहेत रावसाहेब अर्थात तहसीलदार उपजिल्हाधिकारी आपलेच परिचित त्यामुळे परवानगी मिळणारच असं गृहित धरून प्रचारार्थ फलक उभारण्यात आले दरम्यान माध्यमांनी त्या झळकणाऱ्या फलकांबाबत विचारणा केल्यानंतर सायंकाळी फलक काढण्याच्या हालचाली सुरू होत्या महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड यांना विचारला असता फलक लावण्यासाठी शुक्रवारी अर्ज दिला होता दरम्यान परवानगी न मिळाल्यानं फलक काढण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तलाठी ही संघटनेचे अब्दुल रजाक मकांदार यांना विचारला असता त्यांनीही परवानगीसाठी अर्ज केला होता असं सांगितलं